करायचं स्मरण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक चौथा नवविदा भक्ति नाम समास आठवा सख्य भक्ति निरूपन्ना श्रीराम समर्थ। मागा झाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान आठवी भक्ती। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात कशाने करून दाखवली? प्रार्थनेने करून दाखवली। का? कारण ज्या पद्धतीने तुझं मन हे संपूर्णपणे चंचल होतं, संपूर्णपणे इकडे तिकडे फिरत होतं, त्याला स्थिर आणण्यासाठी प्रार्थना केली। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा तिघांच्या पलीकडे असणारा कोण आहे? तर सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु। कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे, त्याला ताळ्यावर आणण्यासाठी काय पाहिजे? कोणाची शिकवण पाहिजे? संतांची शिकवण पाहिजे। साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा। म्हणून समर्थने उत्तम समास पण दाखवला आणि समर्थने दशक पण दाखवलं, दशक चौथा दाखवलं। आलेला कोण आहे त्या चौथा? नवविदा भक्ती ना, नऊ प्रकारची भक्ती आहे। श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मदिवे। त्यापैकी समर्थने आता जो समास आठवा दाखवला सख्य भक्ती निरूपण। आता सख्य भक्ती म्हणजे काय आणि तो समास कितवा आहे? तर आठवा, म्हणजे आठवायचा आहे। मागा झाले निरूपण, बघा समर्थांनी कसा भाग दाखवला। सातवे भक्तीचे लक्षण ही आठवी भक्ती आहे, म्हणून आठवायला पाहिजे आपल्याला। सात भक्ती होऊन गेले, नऊ आहेत त्यापैकी ही आठवी। आता ऐका सावधान आठवी भक्ती, आतासुद्धा आपल्याला सावध करायला पाहिजे आणि आता आपण सावध व्हायला पाहिजेच ना। नक्की देवासी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने भांडावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे। देवासी परम सख्य करावे, त्याला प्रेमाने बांधून ठेवावे। म्हणजे ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये जातो, देवळामध्ये जातो, प्रत्यक्षपणे आपण काय करतो? नमस्कार करतो आणि जी काय फुलं असतील, नारळ असतील, अगरबत्ती असतील, उदबत्ती असतील, ते देवाचरणी आपण वाहतो आणि नमस्कार करून बाहेर। काहीतरी तुझं मागणं आहे म्हणून तर तू गेलास, काहीतरी संकट आहे, काहीतरी तुझी मागणी आहे म्हणून तर तू गेलास। असा साहजिकच तू जाणारापैकी नाही आहे, बरोबर ना? म्हणून समर्थने उत्तमाचं सांगितलं, देवासी परम सख्य करावे। सख्य भाऊ पक्के वैरी निघालेत आता, सख्खा भाऊ आपल्याला आता भावा भावाचा पटत नाही आहे। का? प्लॉटचा पैसा आला, जमिनीचा पैसा आला, वादानुवाद, संपत्ती वडिलांची इस्टेट त्याच्यामुळे वितंडवाद, मोठा हिस्सा मोठा घर हा माझ्या मालकीचा, तू लहान भाऊ आहेस, तू लहान बहीण आहेस, तुला काहीच हिस्सा नाही आहे। म्हणजे स्वतः काय करायचं नाही आहे, दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवर आपण लक्ष वेधून जातो। हे घेऊन कोण जाणार आहे का? कोणीच नाही आहे। ज्याप्रमाणे रिकाम्या हाताने आलेलो आहोत त्याप्रमाणेच रिकाम्या हाताने जाणार आहोत। परंतु जाणं आहे, काय घेऊन जाणं आहे? श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन ही नवविधा प्रकारची भक्ती म्हणजे
श्रवण मनन आणि मी। आपल्याकडून संपूर्णपणे झाली पाहिजे। सात प्रकारची उपासना ही आपल्याकडून नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ झालीच पाहिजे। करून घेणारा तो आहे, परंतु आपली तयारी असली पाहिजे। घरामध्ये उपासना करत असताना, देवाची भक्ती करत असताना जर कोणी आलं तर नमस्कार करणंही आपलं काय आहे, बरोबर की नाही? शेवटी हात जोडणं, नमस्कार करणं ही आपली परंपरा आहे। म्हणजे प्रत्येक वेळेला सुद्धा आपल्याला काय आहे, महत्त्व आहे, देवासी परमसख्य व्हावी। एक रूपाने त्याच्याकडे ज्यावेळी स्मरण करत असताना त्याच्या चरणी संपूर्णपणे आपला देह गेला। आपण देवाशी नतमस्तक होतो का, देवाशी संपूर्णपणे एकरूप होतो का, पहावे आपणासी। आपण हातामध्ये स्मरणिका आहे, हातामध्ये ग्रंथ आहेत, उपासना करत असताना, देवाची भक्ती करत असताना कोणाचा फोन आला की त्या हातामध्ये घेणारा मोबाईल संपूर्णपणे आपला काय होतो, मन चंचल करून टाकतो। देवाशी एकरूप झालेला संपूर्णपणे मन एका बेलमुळे का होतं, संपूर्णपणे लक्ष त्या मोबाईलवर जातं। आणि असा तो मोबाईल किंवा एखादी टी व्ही असेल, हा दोष मोबाईलचा नाही आहे, टी व्हीचा नाही आहे, तर आपल्या मनाचा आहे। म्हणून समर्थांनी कोणाला दिलेत, तर आपल्या देहाला श्री मनाचे श्लोक दिले। कारण मनाला तालावर आणण्यासाठी, मनाला संपूर्णपणे आवर घालण्यासाठी मनाचे श्लोक या देहाला दिले। म्हणून मन हा इंद्रियाचा राजा आहे, त्याच्यामुळे संपूर्णपणे ही प्रजा खेळते। त्याला आवर घालणारा कोण आहे, त्याला तालावर आणणारा कोण आहे, बरोबर की नाही? म्हणून समर्थ बोलले, देवासी परमसख्य करावे, प्रेमप्रीतीने बांधावे। आता कुठे पाहायलाच मिळत नाही आहे आईवडिलांचं प्रेम, आईचं मुलाचं संपूर्णपणे, वडील मुलाचं नातं पाहायला मिळत नाही। घरामध्ये संपूर्णपणे भांडण पाहायला मिळतं, वादविवाद पाहायला मिळतात, संपूर्णपणे आजी आजोबांच्या काळामध्ये आपण जर पाहायला गेलो तर एकत्र कुटुंब पद्धती होती। आता मी, माझा नवरा आणि दोन मुलं, घर संसार वेगळा, असं का होतं? सासू सासरे, आई वडील लांबच, म्हणजे असं होता कामा नये, एकत्र कुटुंब पद्धती। कारण त्यांनासुद्धा आपल्या या नातवांचा आधार असतो, बरोबर की नाही? म्हणजे विचार करा, देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे, लक्षण आहे, लक्षणं कुठली दिसू नकतात, म्हणून सख्य कोण हे प्रथम आपण जाणलं पाहिजे। देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे ते नेरीती, येणे करिता भगवंती सख्यगडे निमस्त। देवास जयाची अत्यंत प्रीती, बघा, एक चांगला उत्तम धडधाकट देह आपल्या समोरून जात असताना आपल्याला नमस्कार करतो आणि त्याचा उद्या मरण होतो, तो जग सोडून निघतो। आपण विचार करतो की हा चांगला देह काल माझ्याशी बोलला आणि त्याचा निधन झालं, मरण पावला, असं का? त्याने काय कोणाचं वाईट केलं? परंतु देवाला आवडणार तो देह होता, त्याला बरोबर अलगद उचललं आणि, बरोबर की नाही? म्हणून देवांना, ईश्वराला, भगवंताला सर्व ही सारखेच असतात, परंतु त्याचा जो काळ होता त्याची जेवढी पुण्याई होती ना तेवढीच होती शिल्लक, त्याचं जेवढं आयुष्य होतं तेवढंच होतं। म्हणून आता आपण एवढं म्हणू शकत नाही की मी आता 100 गाठणार आहे, नाही आहे। अरे आता जरी माझं मरण आलं तरी या शेवटच्या श्वासापर्यंत तुझं कधी स्मरण कधी विसरणार नाही आहे, तुझ्या स्मरणामध्ये हा माझा देह हा संपूर्णपणे काय असणार आहे, एकाग्र असणार आहे, एकाग्र करुणिया म्हणून।
हे निवेदन सद्गुरुचरणी असलं पाहिजे. शेवटचा श्वास असेपर्यंत आपण त्याच्याशी एकरूप असलं पाहिजे. हीच खरी सत्य निवेदन आणि सत्य आत्मभक्ती निरूपण. कुणाची हिंमत नाही आहे. समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जया चिळीला वर्णिती लोक तिन्ही उपेक्षी कदा रामदासा विवणी. त्या यमाला सुद्धा थांबवण्याचं सामर्थ्य कोणाकडे. ते ईश्वराकडे, त्या भगवंताकडे. विचार करा. भक्ती भाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. आता प्रत्यक्षपणे जर आपण पाहायला गेलो तर आपण कथा कीर्तन आरती पूजा अर्चा सर्व काही आपण करत असतो. त्यामध्ये संपूर्णपणे आपण वाचण्याचा प्रयत्न करतो. वाचणं आणि संपूर्णपणे त्या भावार्थाने बोलणं हे वेगळं आहे. पाठांतराचा हा भाग वेगळा आहे आणि संपूर्णपणे मन तल्लीन होऊन बोलणं, देवाशी एकरूप होऊन बोलणं हे वेगळं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं भक्ती भाव आणि भजन त्याचा अर्थ कळला पाहिजे. आपण जे बोलतो ते दुसऱ्यांना कळलं गेलं पाहिजे. आपण काय बोलतो आपण तैसेची वर्तावी आपणची तेच आवडावे. मनासारखे होता स्वभावे सख्य घडे नेमस्त. देवाला आवडेल असेच आपण वागावे. त्याला जे आवडतं तेच आपल्यालाही आवडवावं. म्हणजे आपण जर त्याच्या मनासारखं जर वागू लागलो ना तर साहजिकच निश्चितपणे सख्य. त्याने दिलेल्या त्याच्या शिकवणीमध्ये जर आपण उभा राहिलो ना मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडू न देणे. अनन्य भावे जीवे प्राणे शरीरतेही वेचावे. देवाचे सख्य घडावे अशी मनापासून तळमळ असेल तर आपल्या सुखाचा विचार आपण सोडून दिला पाहिजे. अनन्य भावाने जीव प्राण एवढंच नव्हे तर हे शरीरही त्याच्या चरणी समर्पित केले पाहिजे. काय घेऊन जाणार आहोत? हा मातीचा देह आहे, मातीमध्येच जाणार आहे. परंतु या मातीच्या देहाला घडवणारा कोण आहे? याला आकार कोणी दिला? याला संपूर्णपणे या सजीव बनवला कोणी? त्याला नतमस्तक करणे. सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याचीच सांगाव्या. आता देवाच्या गोष्टी कथा या आपण आजी आजोबांच्या तोंडातून आपण ऐकायचो. परंतु आता आजी आजोबा वेगळेच, हातात फक्त मोबाईल आणि समोर टी व्ही. तुम्ही कितीही बोला आमचा रिमोट सुटत नाही आणि मोबाईलला संपूर्णपणे डोळ्यांपासून आपल्याला काय होतं बाजूला सरतो की नाही? अजिबात सरत नाही. म्हणजे विचार करा काय ताकद आहे ना. कारण संपूर्णपणे काय आलं आहे कलियुग. सांडून आपली संसार व्यथा किती गोष्टी सांगायच्या, किती गोष्टी आपल्याकडे आहेत त्याची व्यथा कोठे मांडायची हे आपल्याला कळत नाही. करीत जावी देवाची चिंता. आपण सतत सारखेपणाने काय करत असतो? चिंता. परंतु समर्थ म्हणाले चिंता वाहतोय विश्वाची. आपल्याला फक्त पाच माणसं सांभाळताना संपूर्ण घराचं संपूर्णपणे आपण चिंता करत बसतो की उद्याचं माझं कसं होणार, उद्याचा दिवस माझा कसा असणार. परंतु समर्थ म्हणाले आत्ताच्या घडीला या वर्तमान काळी जर तू उत्तमाचा जर तुझा देह असेल, तुझी उत्तमाची जर कर्म असतील तर भविष्याची चिंता करू नकोस. कारण तुझा भविष्य हा उत्तमतेने असणार आहे. कारण तुझी मुलं बालभक्ती मार्गदर्शनापासून काय, बालभक्ती संस्कारापासून काय, लहानपणापासून तुला संस्कार दिलेले आहेत आणि तेच संस्कार तुझी मुलं ही उत्तमाचीच करणार आहेत.
कारण त्यांचा भाविकाळ ऐश्वर्य संपन्न, नीती संपन्न व चारित्र्य संपन्नच होणार आहे. फक्त काय असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे, त्याला कधीही कमी पडू देणार नाही. देवांच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी, सर्व अर्पावे सेवटी, प्राणतेही वेचावा. देवाशी सख्य व्हावे अशी खरीच तळमळ जर असेल तर वेळप्रसंगी सर्व आपण जे खरं सख्यत्व आहे त्यांचा आपण काय करतो, त्याग करावा लागला की त्यांची तयारी असायला हवी. भगवंताच्या चरणी सर्वस्व अर्पावे, एवढेच नव्हे तर आपला प्राणही त्याच्या चरणी समर्पण करण्याची तयारी असावी. आपुले अवघेची जावे, परिदेवासी सख्य राहावे, ऐसे प्रीती जीवे भावे, भगवंती लागावी. आपले सर्व काही गेले तरी चालेल, पण भगवंताशी सख्य मात्र कायम टिकून राहिले पाहिजे. अशी जीवाभावाची प्रीती भगवंताविषयी उत्पन्न होणं आवश्यक आहे. देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे. आपल्या अंतरीचा जो अंतरात्मा आहे त्याला जर बाजूला जर सारलं, त्या देहाची किंमत झिरो आहे. कारण तो आहे म्हणून तुझा देह संपूर्णपणे हालचाल करतो आहे. म्हणून देव म्हणजे आपला प्राण आहे. त्याच्या वियोगाची कल्पनाही आपण सहन होता कामा नये अशी अत्यंत उत्कट प्रीती त्याच्या ठिकाणी उत्पन्न व्हायला हवी. यालाच काय म्हणतात तर परमप्रेम. ऐसे परमसख्य धरिता, देवास लागे भक्तांची चिंता, पांडव लाखा जो हरी जळता, विवरद्वारे काढिले. असे परमसख्य जडले की त्या भक्तांची चिंता भगवंतास लागते. पांडवांचं असं परमसख्य होतं म्हणूनच ते लाक्षागृहात जळून जाण्याचा प्रसंग जरी आला तरी भगवंतांनी भुयाराच्या मार्गाने त्यांना सुखरूप बाहेर काढले. देवसख्यत्व राहे आपणासी, ते तो वर्म पाहती आपणासी, आपण वचने बोलावी जैसी, तैसी येती पडसादे. देवाने आपल्याशी सख्यत्वाने राहावे अशी इच्छा असेल तर त्याचे रहस्य आपल्या भाषेत आहे. आपण जे शब्द ज्या प्रकारे बोलतो त्याचा प्रतिध्वनी त्याच प्रकारे आपल्याला ऐकू येतो. आपण असता अनन्य भावे, देव तात्काळाची पावे, आपण त्रास घेता जीवे, देवही त्रासे. आपला भाव जर अनन्य असेल तर देवही आपल्याला तात्काळ पावतो, पण आपल्याला त्याचा त्रास वाटत असेल तरी देवही त्रासतो. श्लोक: ये यथा मा प्रबध्यते तास्तैव भजाम्यहम. लोक ज्या प्रकारे मला भजतात त्यांना मी त्याच प्रकारे भजतो. जैसे जयाचे भजन तैसेची देवाही आपण, म्हणून अवघे जाण आपणाची यासी. ज्याचे भजन ज्या प्रकारचे असेल त्याप्रमाणे देव त्याला प्रतिसाद देतो. म्हणून हे सर्व आपल्या भावनेवरच अवलंबून असते. आपुल्या मनासारखे न घडे, तेने गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणांकडे सहजची गेली. आता जर प्रत्यक्षपणे पाहायला गेलो तर आपल्या मनासारखी एखादी गोष्ट जर झालीच नाही तर त्यामुळे भगवंतावरील निष्ठा जर ढळत असेल तर सहजच दोष आपलाच आहे हे जाणून घेतलं पाहिजे. मेघ चातकावरी ओळेना, तरी चातक पालटेना, चंद्र वेळेसी उगवेना, तरही चकोर अनन्य. एखाद्या वेळी मेघाने कृपा करून दृष्टी केली नाही तरी चातकाचे मन पालटत नाही. चंद्र वेळेवर उगवला नाही तरी चकोराचे त्याच्या ठिकाणी जे अनन्य प्रेम असते ते रतीभरही कमी होत नाही. भगवंतावर आपले असे अनन्य प्रेम असणे आवश्यक. ऐसे असावे सख्यत्व,
विवेके धरावे सत्व भगवंतावरील ममत्व सांडूची नाही. सख्यत्व असावे तर नक्कीच असले पाहिजे. कुठल्याही प्रसंगी विवेक करून धैर्य धारण करावे म्हणजे भगवंतावरील प्रेम कुठल्याही प्रसंगात ढळू देऊ नये. सखा मानावा भगवंत माता पिता गणगोत विद्या लक्ष्मी धनवित्त सकळ परमात्मा. भगवंतास आपल्याला सखा मानावा एवढेच नव्हे तर आपले माता पिता आस स्वकीय विद्या लक्ष्मी धनवित्त इत्यादी सर्व काही भगवंताच आहे अशी दृढ भावना असावी. देवा वेगळे कोणी नाही ऐसी बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच असे. सर्व लोक तोंडाने बोलतच असतात की देवाशिवाय माझे कोणीच नाही, परंतु त्याची तशी दृढ निश्चय मात्र नक्कीच नसते. म्हणून ऐसे न करावे सख्य तरी खरेची करावे अंतरी सदृढ धरावे परमेश्वरासी. म्हणून आपण असे करू नये, देवाशी सख्य करावायचं असेल तर अंतकरणापासून केलं पाहिजे. आपण आपल्या अंतकरणात भगवंताला अगदी दृढपणे धरून ठेवलं पाहिजे. आपुली या मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे ऐसी नव्हे ती की लक्षणे सख्य भक्तीची. आपल्या मनासारखं काही घडलेलं नाही की आपण त्या देवावर क्रोध करायचा, हे काही सख्य भक्तीचं लक्षण नाही. देवाचे जे मनोगत त्याची आपले उचित इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की देवाच्या इच्छेने जे जे घडते ते आपल्या हिताच्या दृष्टीने अगदी योग्यच असते अशी दृढ निष्ठा असावी. आपली इच्छा पूर्ण झाली जर नाही तर या क्षुल्लक कारणावरून देवावरील प्रेमात अंतर पडू देऊ नये. देवाच्या इच्छेने वर्तावे मनोनी ऐसे न करावे सख्य तरी खरेची करावे अंतरी सदृढ धरावे परमेश्वरासी. म्हणून आपण मात्र असं करू नये, देवाशी सख्य करावायचं आहे तर अंतकरणापासून केलं पाहिजे. आपुली या मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे ऐसी नव्हे ती की लक्षणे सख्य भक्तीची. जर आपल्या मनासारखं काही घडलेलंच नाही मग देवावर क्रोध का करायचा. देवाचे जे मनोगत त्याची आपले उचित इच्छेसाठी भगवंत अंतरू नये. देवाच्या इच्छेने जे जे घडतं ते आपल्या हिताच्या दृष्टीने अगदी योग्यच आहे, परंतु आपली इच्छा पूर्ण झाली की क्षुल्लक कारणावरून देवावरील जे प्रेम असतं त्यामध्ये आपण अंतर पडू देऊ नये. देवाचे इच्छेने वर्तावे देव करिले ते मानावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जगी दास पाळू. देवाची कृपा पाहता संपूर्णपणे मातेची कृपा अगदी क्षुल्लक आहे. संकटकाळी बघा, ज्यावेळी आपल्याकडे प्रसंग ओढवतो संकट ओढवतो त्यावेळी आई आपल्या लहान बाळाचं स्वतःच्या बालकाचंही काय करते, संपूर्णपणे काय करत असते, सांभाळ करत असते. त्याचप्रमाणे आपल्याला हा ईश्वर भगवंत परमेश्वर सद्गुरू राया आपली या देहाची काळजी करत असतो. देवे भक्त कोण वधिला कधी देखिला ना ऐकिला शरणगतांस देव झाला वज्र पंजरू. पण देवाने कुठल्या भक्ताचा कधी वध केला आहे का असे कधी ऐकण्यात आलं किंवा पाहण्यात तरी जरी आलं का? उलट शरण आलेल्या भक्त्यांचं रक्षण करण्यासाठी देव पिंजऱ्यासारखा बनतो. देवभक्तांचा कैवारी देवपतितांशी तारी देव होय सहाकारी अनाथांचा. देव हा भक्तांचा कैवारी, तो पतितांचा उद्धार करतो आणि दीन दुबळ्यांना आणि अनाथांना तो संपूर्णपणे सहाय्य करतो.
ज्याप्रमाणे संपूर्णपणे आपण करत असतो त्याचप्रमाणे आपण. म्हणून समर्थांनी काय सांगितलं, देव अनाथांचा काही पक्ष आहे, नाना संकटापासून रक्षी, धाविन्नला अंतरसाक्षी, गजेंद्रला कारणी. देवकृपेचा सागरू, देवकरुणेचा जलधरू, देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही. देव हा कृपेचा सागर आहे, करुणेचा मेघ आहे, आणि त्याला आपल्या भक्तांचा कधीच विसर पडत नाही. देवप्रीती राखो जाणे, देवासी करावे साजणे, जीवलगे अवघी पिसुने कामा न येते. प्रीतीचे रक्षण कसे करावे हे फक्त देवच जाणतो, म्हणून देवाशीच सख्य करावे. ज्यांना आपण जीवलग समजतो, सर्व देहाचं संबंधी आसक्वीय जे स्वार्थी असतात, आपल्या संकटाच्या वेळी जे कोणी उपयोगी पडू शकत नाही, मग त्यावेळी मदत करणारा कोण असतो, तो खुद्द भगवंत. सख्य देवाचे तुटीना, प्रीतिदेवाची विटेना, देव कदा पालटेना शरणगतांसी. एखाद्या देवाशी सख्य जोडले की ते कधी तुटत नाही, कारण देवाचं प्रेम कधीही कमी होत नाही. जो देवास शरण जातात, जे देवास शरण जातात, त्यांचा देव कधीही त्याग करत नाही. म्हणून सख्य देवासी करावे, हितगुजत्यांशी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण आहे. म्हणून सख्य देवाशीच कधी पण करायचं. आपल्या मनातील ज्या गुप्त गोष्टी आहेत त्या देवाच्या पाशी सांगाव्या, आठव्या भक्तींचे लक्षण आहे. जैसा गुरु तैसा, बघा ज्याप्रमाणे जैसा देव तैसा गुरु, शास्त्रीय बोलीला विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरूंशीच असावा. उत्तमाचा एक भाग आपल्याला समर्थांनी दिला, जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मस्तर धरी जो फुसा, तयासतेची प्राप्त. म्हणजे ज्याप्रमाणे समर्थांनी ही जी ओवी आपल्याला दिली, जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलीला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरूंशी असावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सख्य भक्ती नाम समास आठवा. जय जय रघुवीर समर्थ.